नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे आज रॅपिड अँटीजेनचे 5 पॉझिटिव्ह। आज दिनांक 31 डिसेंबर रोजी रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये शहरातील एका डॉक्टरच्या परिवारामधील 5 पॉझिटिव्ह आले आहे। सदर डॉक्टरने मात्र स्वतःची कोविड चाचणी करून घेतली नाही, परंतु परिवारामधील 5 सदस्यांनी कोविड चाचणी करून घेतली असता 5ही जण पॉझिटिव्ह आले आहेत। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।